नाशिक शहर कोरोना मुक्त करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे आणि त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज रात्रंदिवस काम करत असल्याच्या वक्तव्याला कोरोनानेच नक लावले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर बसणारा शिपाई कोरोना बाधित आढळून आला आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्याच्यासाठी त्या ऑफिसमधले जे काही त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमधले आहे त्यांची तपासणी करायला सांगितलेली आहे. ज्यांची गरज असेल त्यांचे टेस्टिंग आपण करू आणि ते ऑफिस सॅनिटाईज करायला सांगितलेलं आहे. फक्त माझी विनंती एकच आहे की नगररचनामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी बाहेरून जे नागरिक येतात अत्यावश्यक काम असेल तर परवानगीशिवाय त्यांना प्रवेश देऊ नये असे मी निर्देश दिलेले आहेत. कारण असताना कार्यालयात गर्दी झाली आणि ज्या मुख्यालयामध्येच असा संसर्ग झाला तर पूर्ण शहराचं ज्यांच्या वरती जबाबदारी आहे तेच कार्यालयामध्ये जर अशी अडचण आली तर ते आपल्या दृष्टीने योग्य होणार नाही म्हणून योग्य ते लक्षात घ्यायचं सर्वांना निर्देश दिलेले आहे. शहरावर आक्रमण करणारा गणिमाचा शोध महापालिका घेत असताना त्यांच्याच कार्यालयात कोरोना घुसल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कार्यालयात सोशल डिस्टन्स पाळत नाही, मास्क वापरत नाही, त्यामुळे धोका निर्माण होतो असे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांनी देऊन मनपाला सावध केले होते. पण प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्षच करायचे या नेहमीच्या सवयीने या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष केले गेले व आता त्याचे परिणाम दिसत आहे. या कर्मचाऱ्याच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याने स्वतः तपासणी करून घेतली आणि त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय. आता संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला जाणार का याकडे नागरिकांचे लक्ष आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.